नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला शेंगदाणा। आणि सगळ्यांना आवडतो असा हा एक पदार्थ आहे। आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे, 5 मिनिटात तयार होणार आहे ही मसाला शेंगदाणा। तर चला जास्त वेळ न लावता आपण बघूया कसे करायचे मसाला शेंगदाणा। मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण शेंगदाणा घ्यायचे आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं। आणि हे शेंगदाणे पूर्ण ओलसर करून घ्यायचे आहे या पद्धतीने। चमचा दीड चमचा पाणी असेल ते, त्याच्यामध्ये हे शेंगदाणे असे ओले करून घ्यायचे आपल्याला। यानंतर यामध्ये बेसन पीठ, या ठिकाणी मी 1.5 वाटी शेंगदाणे आहे तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। त्यानंतर लाल तिखट, आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे। थोडासा गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकजीव करायचं आहे। आणि लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही। आता हे कोरडे, आता हे जे कोरडं पीठ आहे हे शेंगदाण्याला चांगलं लागलं गेलं पाहिजे। या पद्धतीने आता आपले शेंगदाणे तयार आहे, त्याला पीठ पण चांगलं लागलेलं आहे। मंद आचेवरती तळायचे आहे। आणि जसं जसं आपण मंद आचेवर तळू तसं तसं आतमध्ये शेंगदाणा सुद्धा तळल्या जाईल। नंतर जर घाई केली तर शेंगदाणे तळल्या जाणार नाही, शेंगदाणे कच्चे असतील। आता या पद्धतीने मी सगळे शेंगदाणे तळून घेते अगोदर। सर्व शेंगदाणे तळून झालेले आहे। आता यावरती मी थोडासा चाट मसाला पुन्हा टाकते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ मिरची सुद्धा टाकू शकता, पण मीठ मिरची एकदम परफेक्ट आहे माझ्या ह्याच्यात। तर मी फक्त चाट मसाला टाकलेला आहे आणि तो आता चांगला एकजीव करून घेते। मित्रांनो, या ठिकाणी आपला मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील। आणि नक्की करून बघा एकदा मसाला शेंगदाणा।